हाय फ्रेंड्स, आज आपण बनवणार आहोत ओल्या नारळाची चटणी। मी एक नारळाचे काप घेतलेले आहे, दोन हिरव्या मिरच्या, आले लसूण लागणार आहे, थोडी कोथिंबीर, थोडा कढीपत्ता, थोडी मोहरी लागणार आहे, दोन तीन चमचे शेंगदाण्याचं कूट घेतलेलं आहे, थोडं मीठ लागणार व आपल्याला थोडं तेल लागणार आहे। आपल्याला खोबरं व आले लसणाचे पेस्ट करून घ्यायचे आहे। हिरवी मिरची ही आपण टाकून देणार आहोत, कोथिंबीर आपल्याला आता बारीक करून घ्यायचं आहे। आपलं वाटण बारीक झालेलं आहे। आपण एक पळी तेल घेणार आहोत, मोहरी टाकणार आहोत, लाल मिरची, थोडा कढीपत्ता, आता वाटण टाकणार आहोत, पाणी टाकणार आहोत, दोन चमचे शेंगदाण्याचं कूट टाकणार आहोत। नंतर आपल्याला मीठ टाकायचं आहे। 5 मिनिटे आपल्याला चटणी शिजू द्यायची आहे। मग चटणी तयार आहे।